नमस्कार, मी प्रशांत सागवेकर, साम संजीवनी या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण चर्चा करतोय मूत्रपिंडाचे कर्करोग या विषयावरती, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत युरोलॉजिकल कॅन्सर सर्जन डॉक्टर भालचंद्र कश्यपी, कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर मंगेश मेखा आणि डॉक्टर ऋतू दवे। आपण तिघांचंही स्वागत करूया। नमस्कार, तिघांचंही कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत। नमस्कार। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण तिन्ही डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया। डॉक्टर भालचंद्र कश्यपी हे पुण्यातले वरिष्ठ मूत्रविकार कर्करोग तज्ज्ञ आहेत। त्यांनी युरोलॉजीमध्ये MCH DNB केलं आहे। तर डॉक्टर कश्यपी यांचं कर्करोग उपचारांचं शिक्षण जे आहे ते टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी झालं आहे। डॉक्टर कश्यपी यांना या क्षेत्रामध्ये एकूण 20 वर्षांचा दांडगा अनुभव आहे। डॉक्टर कश्यपी हे BJ मेडिकल कॉलेज येथे युरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून देखील कार्यरत आहेत। शिवाय डॉक्टर कश्यपी हे जहांगीर आणि दीनानाथ हॉस्पिटल पुणे या ठिकाणी देखील ऑनररी कर्करोग सर्जन म्हणून कार्यरत आहे। डॉक्टर मंगेश मेका हे MD DM आणि DNB कर्करोग तज्ज्ञ हे मुंबई अँकोकेअर सेंटर पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत। मुंबई अँकोकेअर पुणे ही कर्करोगांवर उपचार करणारी डे केअर स्वरूपाची साखळी स्वरूप संस्था आहे। डॉक्टर मेखा यांना कर्करोगावर उपचार करण्याचा एकंदर 10 वर्षांचा अनुभव आहे। मुंबई अँकोकेअर व्यतिरिक्त डॉक्टर मेखा हे जहांगीर हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि ज्युपिटर हॉस्पिटल या पुण्यातल्या नावाजलेल्या हॉस्पिटलमध्येही कार्यरत असतात। डॉक्टर मेखा यांनी आपली कर्करोग तज्ज्ञाची उच्च पदवी गुजरात कॅन्सर इन्स्टिट्यूट इथून प्राप्त केली। डॉक्टर मेघा हे DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे इथे असोसिएट प्रोफेसर मेडिकल अँकॉलॉजी म्हणूनही कार्यरत आहेत। तसंच डॉक्टर ऋतू दवे या DNB ECMO कर्करोग तज्ज्ञ, तसंच या देखील मुंबई ऑन्कोकेअर सेंटर इथं कार्यरत आहेत। डॉक्टर ऋतू यांना कर्करोग उपचार क्षेत्रामध्ये 8 वर्षांचा अनुभव आहे। डॉक्टर ऋतू यांनी आपली उच्च पदवी इंडो अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर अँड रिसर्च सेंटर या ठिकाणाहून संपादन केलं आहे। आपण या तीनही डॉक्टरांशी आज चर्चा करतोय। मूत्रपिंडाचे कर्करोग हाचा विषय आहे। डॉक्टर भालचंद्र कश्यपी, डॉक्टर मंगेश मेखा आणि डॉक्टर ऋतू दवे, तुम्हा तिघांचंही पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आणि पहिला प्रश्न हा मला डॉक्टर मेखा यांना विचारायचा आहे। मूत्रपिंडाचे जे कर्करोग आहे त्याचं जे स्वरूप आहे, हे स्वरूप आधी आपण सगळ्यात पहिल्यांदा लोकांना सांगूया। तसंच याची जी लक्षणं आहेत किंवा टप्पे आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं वयानुसार याचा जो धोका आहे हा धोका वाढतो का, या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? मूत्रपिंडाची सर्वप्रथम आपण रचना समजून घेऊयात। यामध्ये बाह्य भाग म्हणजेच रिनल कॉर्टेक्स आणि आतला भाग म्हणजेच रिनल मेडुला असे दोन प्रकारचे त्याचे पार्ट्स असतात। आणि त्याच्याबरोबरच जिथून युरेटर सुरू होतं त्याला रिनल पेल्विस असं म्हणतात। अशा तिन्ही प्रकारच्या वेगवेगळ्या पेशी या अवयवामध्ये असतात, आणि अशा वेगवेगळ्या पेशींपासून उत्पन्न होणारे वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग ह्या मूत्रपिंडामध्ये उत्पन्न होऊ शकतात। जसं की रिनल कॉर्टेक्सपासून साधारण 80-90% मूत्रपिंडाचे कर्करोग हे उत्पन्न होत असतात। रिनल पेल्विसपासून ट्रान्झिस्टल सेल कार्सिनोमा नावाचा कर्करोगसुद्धा तिथे उत्पन्न होऊ शकतो। किडनी कॅन्सर म्हणजेच मूत्रपिंडाच्या कर्करोगांचे सामान्य लक्षणं जर आपण जाणून घेतली तर यामध्ये सर्वप्रथम प्रामुख्याने दिसून येणारं लक्षण म्हणजे लघवीतून रक्त येणे। साधारण 40-50% पेशंटला लघवीतून रक्त आल्यामुळे ते डॉक्टरांकडे जातात आणि मग नंतर निदान होतं की त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग आहे म्हणून। त्यानंतर बाकीचे जे काही लक्षणं आहेत ती म्हणजे पोटात दुखणे किंवा पोटात एखादा ट्युमर किंवा गोळा आल्यासारखं होणे, ही पण प्रामुख्याने आढळणारी लक्षणं आहेत। नक्कीच, मूत्रपिंडाच्या कर्करोगाची भारतातील जी आकडेवारी आहे, मला डॉक्टर भालचंद्र कश्यपी यांना हा प्रश्न विचारायचा आहे। आकडेवारी जी आहे भारतामधली या सगळ्याची, त्याबद्दल काय सांगता येईल, त्याची जी कारणं आहेत त्याबद्दल, आणि कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या अशा सवयी आहेत या सवयींमुळे ही जी कर्करोगासारखी एक गंभीर समस्या आहे किंवा एक असाध्य आजार आहे हा वाढतो, काय सांगता येईल? भारतामध्ये आपण जर यावर्षीचे स्टॅटिस्टिक्स बघितले तर जवळजवळ 16,800 नवीन केसेस दरवर्षी आढळतात किडनीच्या कॅन्सरचे, आणि त्यापैकी जवळजवळ 9,800 लोकांचा मृत्यू होतो। याचा अर्थ असा आहे की जवळजवळ निम्म्याहून जास्त पेशंट्स उशिरा डायग्नोस होतात आणि त्यामुळं त्यांचा कधी कधी त्यांचा पूर्णपणे इलाज होऊ शकत नाही। आपण जर 5 वर्षाचा प्रिव्हलन्स बघितला टोटल केसेस, तर जवळजवळ 40,000 केसेस
ऍट एनी गिव्हन पिरियड इंडियामध्ये असतात. काही कारण काही कंडिशन्समध्ये किडनी कॅन्सरचं प्रमाण जास्त असतं. त्यातलं एक म्हणजे ज्यांना अनकंट्रोल्ड ब्लड प्रेशर आहे, हायपर टेन्शन आहे, अशा पेशंट्समध्ये किडनी कॅन्सरचं प्रमाण जास्त आढळू शकतं. ज्यांचं वजन जास्त आहे, एक्सेसिव्ह मॉर्बिड ओबेसिटी, त्यांच्यामध्ये एक रिस्क फॅक्टर आहे. बाकीच्या रिस्क फॅक्टर्समध्ये प्रपोज्ड आहे की एक्सेसिव्ह टोबॅको कन्झम्पशन एक आहे, आणि चौथा ग्रुप म्हणजे काही जणांना अनुवंशिक कारणांच्यामुळे किडनी कॅन्सर होऊ शकतो. डॉक्टर रितू दवे सुद्धा आपल्यासोबत आहे. डॉक्टर, मूत्रपिंडाच्या कर्करोगावर उपचार करणारे जे डॉक्टर्स असतात ते कोणते डॉक्टर्स असतात, हा एक मुख्य भाग, आणि सगळ्यात महत्वाचा मूत्रपिंडाच्या कर्करोगाचं जे निदान आहे हे निदान कशा प्रकारे करता येतं? मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे उपचार म्हणजेच किडनी कॅन्सरचे उपचार युरोलॉजिस्ट आणि मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट करतात. ज्या रुग्णांमध्ये किडनी कॅन्सरचे लक्षण दिसून येतात किंवा सोनोग्राफीमध्ये किडनीवर गाठ आढळून येते त्यांना आपण पोटाचा आणि छातीचा सी टी स्कॅनचा सल्ला देतो. आणि त्यात जर का कॅन्सर दुसऱ्या अवयवांमध्ये पसरलेला नसेल तर आपण त्यांना सर्जरीसाठी पाठवतो. आणि जर का ते दुसऱ्या अवयवांमध्ये पसरलेला असेल तर आपण गाठीचा तुकडा घेऊन तपासणीस पाठवतो, ज्यांना आपण बायोप्सी म्हणतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण हिमोग्राम आणि किडनी फंक्शन टेस्ट हे ब्लड टेस्ट पण ॲडवाईज करतो. नक्कीच. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा डॉक्टर मंगेश मेघा यांच्यासाठी. मूत्रपिंडाच्या कर्करोगाकरता कोणत्या उपचार पद्धती आज या क्षणाला उपलब्ध आहेत आणि प्रत्येक रुग्णाला या सर्व ज्या उपचारांची जी लिस्ट आहे ही सगळे उपचार सगळ्यांनाच आवश्यक असतात का, काय सांगता येईल? मूत्रपिंडाच्या उपचार पद्धतीमध्ये त्याच्या टप्प्यानुसार त्याचं ट्रीटमेंट प्लॅन ठरवला जातो. जर त्याचं निदान हे पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये असेल तर त्याला आपल्याला सर्वप्रथम सर्जरीचा ऑप्शन पेशंटला दिला जातो. जर पेशंटचं निदान हे चौथ्या टप्प्यामध्ये झालेलं असेल तर अशा पेशंटमध्ये काही सिलेक्टेड पेशंटमध्येच आपण सर्जरीचा ऑप्शन देतो, की जसं की त्यामध्ये त्या पेशंटला जर लघवीमध्ये रक्त जात असेल किंवा त्याला खूप वेदना होत असतील तर त्या पेशंटला आपण सर्जरीचा ऑप्शन देतो. आणि चौथ्या टप्प्यातल्या असलेल्या पेशंटमध्ये सर्वसामान्यपणे आपल्याला औषधोपचार केले जातात, ज्यामध्ये आपण टार्गेटेड थेरपी ही गोळ्यांच्या स्वरूपातली ट्रीटमेंट आहे ती देत असतो. काही पेशंटला आपण किमोथेरपी देत असतो आणि नव्यानं उपलब्ध असलेली इम्युनोथेरपी नावाची थेरपी आहे, ही एक वेगळ्या प्रकारची उपचार पद्धती आहे जी आपण काही रुग्णांना देत असतो. तर प्रामुख्याने बघितलं तर जर पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये जर पेशंटचं निदान झालेलं असेल तर त्यांना फक्त सर्जरीची आवश्यकता असते. काही पेशंटला जर निदान पुढच्या टप्प्यात झालेलं असेल तर त्यांना आपल्याला टार्गेटेड थेरपी, किमोथेरपी, इम्युनोथेरपी, आणि जर त्यांच्या बोन्समध्ये जर तो आजार पसरलेला असेल तर आणि त्यामुळे जर त्यांना खूप वेदना होत असतील तर आपण त्यांना पॅलिएटिव्ह रेडिओथेरपीसुद्धा देऊ शकतो. तर पेशंटच्या टप्प्यावरती अवलंबून आहे की त्यांना कुठल्या प्रकारची उपचार पद्धती लागू होणार आहे. नक्कीच. कश्यपी सर, नेमक्या कोणत्या टप्प्यामध्ये ही जी सर्जरी आहे ही सर्जरी करणं आवश्यक असतं, सर्जरी करता जो वेळ लागतो हा वेळ किती वेळ असतो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येक वेळी ही सर्जरी करणं आवश्यकच असतं का, याबाबत काय सांगता येईल? ओके. किडनी कॅन्सरचे जनरली आम्ही तीन टप्पे मानतो. जो कॅन्सर किडनीशी सीमित आहे त्याला लोकलाइज्ड म्हणतो, जो किडनीच्या जर बाहेर गेला आहे त्याला लोकली ॲडव्हान्स्ड, आणि जर शरीरात बऱ्याच ठिकाणी पसरला असेल तर त्याला मेटास्टेटिक किंवा पुढच्या अगदी शेवटच्या अवस्थेतला कॅन्सर म्हणतो. जेव्हा किडनी कॅन्सर लोकलाइज्ड किंवा लोकली ॲडव्हान्स म्हणजे किडनीशी सीमित किंवा बाहेरच्या बाजूला गेलेला असतो याच्यामध्ये जनरली किडनी सर्जरीचा हा मुख्यतः रोल असतो. ज्या पेशंट्समध्ये किडनी कॅन्सर खूप ठिकाणी पसरला आहे अशा काही सिलेक्टेड पेशंटमध्येच किडनी कॅन्सर सर्जरीचा रोल असू शकतो. फॉर एक्झाम्पल, ज्यांना लघवीमध्ये कंटिन्युअस रक्तस्राव होतोय, रक्ताच्या गाठी जात आहेत, अशामध्ये ॲडव्हान्स कॅन्सरमध्ये सुद्धा कधी कधी किडनी कॅन्सरची सर्जरी केली जाते. सर्जरीला साधारणतः वेळ 2.5 ते 3 तास लागतो, पण ती पण काय प्रकारची सर्जरी आहे याच्यावरती ठरतं.
किडनी कॅन्सर जर प्राथमिक अवस्थेतला असेल तर ती तेवढी फक्त कॅन्सरची गाठ काढता येते आणि उरलेली किडनी व्यवस्थितपणे वाचवता येते आणि ती उरलेली किडनी त्याचं नेहमीचं काम करू शकतं. काही जणांना किडनी कॅन्सर किडनीतनं सुरू होऊन किडनीच्या रक्तवाहिन्यात पसरलेला असतो. अशामध्ये थोडी मेजर सर्जरी म्हणजे किडनी कॅन्सरची पूर्ण किडनी रिमूव्हल प्लस थ्रॉम्बस इन द IVC म्हणजे रक्तवाहिनीतला सुद्धा कॅन्सर काढण्याची शस्त्रक्रिया केलेली जाते. या शस्त्रक्रियेला कधी कधी थोडासा नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो, 4 ते 5 तासाची सुद्धा वेळ लागू शकतो. पण किडनी कॅन्सरची सर्जरी गेल्या 15-20 वर्षामध्ये खूप त्याच्यात प्रकार झालेले आहेत, खूप ॲडव्हान्सेस आलेले आहेत आणि बऱ्याचदा आम्ही किडनी वाचवायचा बऱ्याचदा प्रयत्न करतो आणि तो बऱ्याचदा सक्सेसफुल पण होतो. बरं सर, जसं आता तुम्ही म्हटलं की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज खूप आलेल्या आहेत, त्यामुळे पुढचा प्रश्न सुद्धा तुमच्यासाठीच आहे की किती प्रकारे ही सर्जरी करता येते आणि मुळात जे लेप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक सर्जरी सारखे जे आत्ता अत्याधुनिक प्रकार आपण म्हणता येतील सर्जरीमधले ते आत्ता करता येतात, तर याच्यामधला जो फरक आहे हा फरक आपल्याला नेमका कसा सांगता येईल? म्हणजे किडनी सर्जरी 3 प्रकारे करता येते. एक म्हणजे ओपन सर्जरी म्हणजे नेहमीची टाक्यांची सर्जरी. दुसऱ्या 2 प्रकार जे आहेत ते कमी टाक्यांचे सर्जरी म्हणजे लॅप्रोस्कोपिक किंवा रोबॉटिक. आता लॅप्रोस्कोपी आणि रोबॉटिकमध्ये फरक असा आहे की रोबॉटिकमध्ये काही इन्स्ट्रुमेंट्स आर कंट्रोल्ड बाय द मशीन वाईल मेन द अदर इन्स्ट्रुमेंट्स आर ऑपरेटेड बाय द सर्जन. याच्यामध्ये रोबॉटिक सर्जरीमध्ये सर्जिकल कम्फर्ट जास्त असतो, सर्जनला जास्त कम्फर्ट आहे. पण एक्सपर्ट हँड्समध्ये लॅप्रोस्कोपी आणि रोबॉटिकचे दोघांचे रिझल्ट्स इक्वल आहेत. पेशंटला फायदा दोन्हीमध्ये असा आहे की कमी टाके पडतात, कमी दुखतं आणि थोडी फास्टर रिकव्हरी होते. त्याच्या पेशंटची बॉडी हॅबिट्स कशी आहे, किती शॉर्ट आहे, किती ओबीज आहे, किती वजन आहे, पूर्वी काही सर्जरी झाल्यात का, आणि जो किडनीचा ट्यूमर आहे तो कुठे आहे याच्यावरती कुठली सर्जरी योग्य आहे, ओपन सर्जरी का लॅप्रोस्कोपी का रोबॉटिक याच्यावरती ठरतं. लॅप्रोस्कोपिक रोबॉटिक सर्जरीमध्ये साधारणतः 1.5 ते 1 तास वेळ जास्त लागू शकतो, पण त्याचा फार काही फरक पडत नाही. एक्सपर्ट हँड्समध्ये या तिन्हीचे रिझल्ट्स इक्वल आहेत आणि पेशंटला जर शक्य असेल तर थोडासा बेनिफिट नक्की मिळतो लॅप्रोस्कोपी आणि रोबॉटिकमध्ये फास्ट रिकव्हरी करता. निश्चित, मूत्रपिंडाचे कर्करोग या विषयावरती आपण चर्चा करतोय. खरं तर अतिशय क्रिटिकल स्वरूपाचा असणारा आजार आणि त्याच्यावरचे उपचार या संदर्भातली ही सगळी चर्चा आहे. खरं तर अनेक वेळेला असं होतं ना की या अशा संदर्भातले जे आजार असतात बऱ्याच वेळेला उशिरा आपल्या ते निदर्शनाला येतं आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्याच्यामुळे आत्ता ज्या माहिती आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेली आहे त्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्याला कदाचित अशा पद्धतीची काही लक्षणं आपल्यामध्ये नाहीत ना ही गोष्ट लक्षात येऊ शकते. आणि तसं जर काही वाटलं तर आपण कधीही डॉक्टर भालचंद्र कश्यपी असतील, मंगेश मेघा असतील किंवा डॉक्टर रितू दवे असतील यांना तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यांचे संपर्क क्रमांक आत्ता TV स्क्रीनवरती आहेत. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये जे या तिघांना विचारायचे आहेत, पण तत्पूर्वी वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मूत्रपिंडाचे विकार या विषयावरती आपण चर्चा करतोय. डॉक्टर भालचंद्र कश्यपी, डॉक्टर मंगेश मेखा आणि डॉक्टर रितू दवे आपल्याला माहिती देत आहेत. मला रितू दवे मॅडमना प्रश्न विचारायचा आहे पुढचा. मॅडम, आत्ता मूत्रपिंडाच्या कर्करोगावरचे जे उपचारांमध्ये केमोथेरपीची जी भूमिका आहे, कारण कर्करोग म्हटला की किमोथेरपीसारखी थेरपी करावी लागते हे फक्त माहिती असतं, पण ती याच्यात उपयोगी येते का? कोणत्या परिस्थितीमध्ये किमोथेरपी द्यावी लागते याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? आणि मूत्रपिंडाच्या कर्करोगावरचे उपचारांमध्ये किमोथेरपीची जी भूमिका आहे ती भूमिका सुद्धा आपल्याला थोडीशी विशद करता येऊ शकते. केमोथेरपीचे जे दुष्परिणाम आहेत, कारण बऱ्याच वेळेला अशी चर्चा आम्ही ऐकतो की किमोथेरपीमुळे खूप सारे दुष्परिणाम शरीरावरती होत असतात, तर या बाबतीत काय सांगता येईल? किडनी कॅन्सरच्या उपचारामध्ये किमोथेरपीची भूमिका मर्यादित आहे. किडनी कॅन्सरचे मुख्य 2 प्रकार असतात, क्लिअर सेल कॅन्सर आणि नॉन क्लिअर सेल कॅन्सर. नॉन क्लिअर सेल कॅन्सरमध्ये कलेक्टिंग डक्ट आणि मेड्युलरी कार्सिनोमामध्ये आपण किमोथेरपीचा वापर करतो आणि किमोथेरपीचे दुष्परिणाम असतात केस गळणे, मळमळ होणे, उलट्या होणे,
भूक कमी लागणे, रक्तामधील पेशी कमी होणे आणि इन्फेक्शनची शक्यता वाढणे. पण या सगळ्या साईड इफेक्ट्स आपण औषधांनी बऱ्यापैकी कमी करू शकतो, कंट्रोल करू शकतो. पण मॅडम आत्ता जसं तुम्ही म्हटलं तर याच्यातला जो दुसरा एक पार्ट येतो तो इम्युनोथेरपी. आता ही इम्युनोथेरपी म्हणजे नक्की काय असतं आणि मूत्रपिंडाचा जो कर्करोग आहे त्या कर्करोगाचे जे उपचार आपण करतो त्याच्यामध्ये इम्युनोथेरपीची भूमिका काय असते? ओके, इम्युनोथेरपी आपल्या रोगप्रतिकारक पेशींना सक्रिय करून कर्करोगाच्या पेशींना ओळखून त्यांचा नाश करण्यास मदत करते. आणि किडनी कॅन्सर मध्ये मेनली ऍडव्हान्स स्टेजेस म्हणजे स्टेज 4 मध्ये मुख्यत्वे आपण इम्युनोथेरपीचा वापर करतो. पण सध्या रिसेंटली आपण सर्जरी नंतर काही हाय रिस्क केसेस मध्ये पण इम्युनोथेरपीचा वापर करत आहोत. नक्की सर. मेघा सर आपल्यासोबत आहेत. मेघा सर, आत्ता आपण इंटरनेटच्या जगामध्ये आहोत, सोशल मीडियाच्या जगामध्ये आहोत आणि प्रत्येक विषयावरती आपल्याला नेहमीच फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा अन्य जे प्लॅटफॉर्म्स आहेत सोशल मीडियाचे त्याच्यावरती माहिती येताना मिळते. तसंच ती मूत्रपिंडाच्या कर्करोगांबद्दलसुद्धा अनेक प्रकारचे आर्टिकल्स किंवा काही मेसेजेस, फॉरवर्डेड मेसेजेस येत असतात. तर ही जी सगळी माहिती या ठिकाणी उपलब्ध असते ही विश्वसनीय स्वरूपाची असते का, त्या बाबतीमध्ये काय सांगाल? ऍक्च्युली हा खूप एक चांगला प्रश्न आहे. पण आजकालच्या जगात सगळ्यांकडेच स्मार्टफोन आहे, सगळ्यांकडेच इंटरनेटची उपलब्धता आहे, त्यामुळे सगळेजण यावरती संशोधन करत असतात. पण या संशोधनामुळे काहीच बरेचसे पेशंट हे भरकटले जातात आणि पहिल्या टप्प्यातला पेशंट सुद्धा आम्हाला विचारतो की आम्हाला इम्युनोथेरपी का दिली नाही म्हणून. तर आपण त्याचं संशोधन करावं, ते वाचावं, पण त्याला कितपत त्याला आपण वेटेज दिलं पाहिजे किंवा त्याच्यावर किती विश्वास ठेवला पाहिजे हे आपल्या डॉक्टरांकडून समजावून घेऊन मगच त्यांना आपण ट्रीटमेंट रिलेटेड विचारणा केली पाहिजे. इंटरनेटवर जी काही माहिती उपलब्ध आहे ती अफाट आहे, त्यामुळे ती तर काय आपण रोखू शकत नाही. पण त्याला त्याच्यातून जे काय निवडक आपल्याला आपल्या पेशंटशी रिलेटेड माहिती हवी आहे ती आपण घ्यावी आणि त्या दृष्टीने आपण ट्रीटमेंट घेण्याचा प्रयत्न करावा. आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. शेवटचा प्रश्न आहे खरं तर आणि मला शेवटचा प्रश्न डॉक्टर भालचंद्र कश्यपी यांना विचारायचा आहे. सर, ज्या वेळेला डॉक्टरांकडे रुग्ण येतो निदान आणि या उपचारासंदर्भात, त्यावेळेला रुग्णांना कोणते प्रश्न विचारायला हवेत जेणेकरून त्यांच्या आजारासंदर्भातली जी एक योग्य माहिती आहे किंवा सविस्तर माहिती आहे ती मिळू शकते, किंवा मी वाईस वर्सा दोन्ही, म्हणजे डॉक्टरांनी कोणते प्रश्न विचारायला हवेत किंवा विचारले जातात जेणेकरून त्या पेशंट्सना, किंवा पेशंटनीसुद्धा माहिती या संदर्भातली घ्यायला हवी, त्यांच्याकडे ते माहिती हवं की आपल्याला नक्की काय झालंय किंवा आपल्याला जे काही लक्षणं दिसत आहेत किंवा आजार जो होतोय, तर या सगळ्या संदर्भात एक सर्वसमावेशक आपल्याला काय सांगता येईल? पहिलं म्हणजे पेशंटनी डॉक्टरांच्याकडनं काय माहिती विचारली पाहिजे. एक म्हणजे कुठल्या बाजूचा किडनी कॅन्सर आहे, काय स्टेजमधला आहे, त्याला काय ट्रीटमेंट ठरवली आहे, ओपन सर्जरी आहे का लॅप्रोस्कोपी आणि रोबॉटिक, आणि सर्जरी केल्यानंतर ॲडिशनल काय ट्रीटमेंट लागू शकते, या सर्जरीमध्ये काही दुष्परिणाम होऊ शकतात का, काही कॉम्प्लिकेशनची शक्यता असते का, सर्जरीच्या वेळेस रक्तस्राव जास्त होऊन रक्त द्यायची वेळ येऊ शकते का, सर्जरी करता साधारणतः किती वेळ लागतो, मेजॉरिटी ह्या सर्जरी पूर्णपणे भूल देऊन केल्या जातात, सर्जरी नंतर साधारणतः रिकव्हरी पिरियड काय असतो, हे प्रश्न पेशंटनी विचारायला पाहिजेत. त्याचप्रमाणे डॉक्टर पेशंटकडनं ही माहिती जाणून घेतात की त्यांच्या पूर्वी काही ऑपरेशन झाली आहेत का, त्यांना काही डायबिटीज आहे का, ब्लड प्रेशर आहे का, इतर काही मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत का, पेशंट काही रक्त पातळ व्हायची औषधं घेत आहेत का, असं असेल तर ती औषधं काही दिवस अगोदर बंद ठेवावी लागतात. ह्या सगळ्या माहिती डॉक्टर पण पेशंटला विचारून घेतात. त्याचबरोबर सगळी इन्व्हेस्टिगेशन झालेली आहेत का, फिटनेसच्या दृष्टीने पेशंटची सगळी तयारी झाली आहे का, हे प्रश्न जनरली विचारतात आणि विचारले जातात. नक्कीच, थँक्यू सो मच तुम्ही दोघे तिघही खरं तर आजच्या
कार्यक्रमामध्ये आलात आणि अतिशय उपयुक्त अशा पद्धतीची ही माहिती आहे. आणि खरं तर हा एक गंभीर आणि असाध्य स्वरूपाचा आजार आहे आणि या आजारासंदर्भातली ही एक बेसिक माहिती म्हणतो आपण ती आपल्याला सगळ्यांना मिळालीच आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर कोणत्याही स्वरूपाची माहिती, मार्गदर्शन किंवा या डॉक्टर्सना जर तुम्हाला भेटायचं असेल तर आत्ता टी व्ही स्क्रीनवरती जे नंबर्स आहेत हे नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता आणि मार्गदर्शन घेऊ शकता, भेटू शकता आणि या संदर्भातले जे काही उपचार आहेत ते उपचार देखील सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. डॉक्टर भालचंद्र कश्यपी, डॉक्टर मंगेश मेखा आणि डॉक्टर रितू, तुम्ही सगळेजण आजच्या या कार्यक्रमामध्ये आलात, सहभागी झालात आणि एवढी छान माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्याच्याबद्दल तुम्हाला तिघांचे अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.